नमस्कार, मी रोहिणी, रोहिणी हेल्दी किचन मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय बीटचा पराठा। हा पराठा अतिशय हेल्दी असा पराठा आहे आणि लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत हा पराठा नक्की आवडीने खातील असा पराठा हा बनवणार आहोत आपण। बीट हे अतिशय हेल्दी असं आहे आपल्या शरीरासाठी। दररोज प्रत्येकाने बीट खाल्लं पाहिजे। लहान मुलं आपणही दररोज खायला कंटाळा करतो किंवा आपल्याला कच्चं बीट वगैरे असं आवडत नाही, तर कधीतरी बीटचा पराठा करून बघा, नक्की आवडेल। चला तर मग आपण सुरुवात करूया, पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, लाईक कमेंट करायला मला विसरू नका। आपल्याला बीटाचा पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण। इथे एक वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे। इथे दोन बीट मी कट करून घेतलेत, थोडेसे गरम पाण्यामधून वाफवून घेतलेले आहेत। इथे धना जिरा पावडर, आमचूर पावडर, सफेद तीळ, हिंग, लाल तिखट, मीठ, हिरवी मिरची, आलं आणि लसूण। इथे आपल्याला काय करायचं आहे, हे बीट मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। यामध्येच आपण टाकणार आहे आल्याचे तुकडे। इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात, ह्या तिखटवाल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या। आता मी हे मिक्सरमधून बारीक वाटून घेते। इथे तुम्ही बघू शकता मी याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे। मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं वाटून घेताना। आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली ती मी बाउलमध्ये काढून घेतली आणि इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण जे मसाले घेतले ते यामध्ये ॲड करत जाऊया। इथे आमचूर पावडर, इथे तीळ, इथे धना जिरा पावडर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, इथे लाल तिखट। तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता कारण का आपण मिरचीही यामध्ये घातलेली आहे। आणि इथे थोडासा हिंग, आता आपल्याला यामध्येच गव्हाचं पीठ घालायचं आहे। आपण थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालणार आहोत। मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित। आता आपण 1 कप पीठ घालणार आहोत। इथे आपण जसं चपातीला बनवतो तसं हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा असा घट्टसर गोळा बनवायचा। पाणी लागेल तरच घालायचं, नाहीतर नाही घातलं तरी चालेल आपलं। इथे तुम्ही बघू शकता आपला असा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। आपलं पराठ्याचं पीठ असं हे रेडी झालेलं आहे। आपण याला 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवूया, मग त्यानंतर आपण याचे पराठे बनवून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ असं मस्त भिजलेलं आहे, छान असं सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण याचे गोळे करून पराठा लाटून घेऊया। बघा असं। आता आपण पराठे लाटून घेऊया।
हे मस्त असे छान लागतात पराठे, नक्की ट्राय करा, लहान मुलांना तर हे खूप आवडतील। इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा असा रेडी झालेला आहे, मस्त कलर दिसतो आहे। इथे पॅन गरम करत ठेवलाय मी, यावरतीच थोडस तूप, तुम्ही तेलही वापरू शकता। आणि आपला हा पराठा छान असा खरपूस भाजून घ्यायचा। यावरती थोडस तूप घालूया। ते बघू शकता किती छान दिसतोय, बघा मस्त असा रंग आलेला आहे। लहान मुलं आवडीनं खातील हा पराठा, कारण का बीट असं खाल्लं जात नाही, तर आपण पराठा बनवून दिला तर ते आवडीनं खातील। नक्की ट्राय करा, खूप छान आणि खूप टेस्टी असा हा पराठा लागतो। इथे तुम्ही बघू शकता आपला पराठा हा रेडी झालेला आहे, मस्त असा दिसतो आहे। आपण आता सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया। अजून एक पराठा आपण बनवून घेऊया। थोडस मी पीठ घेतलंय यावरती, जसा मगाशी लाटून घेतला होता त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा। यामध्ये तुम्ही कांदाही घालू शकता। इथे तुम्ही बघू शकता आपला हाही पराठा असा रेडी झालेला आहे, मस्त दिसतोय। आता इथे थोडस तूप, यावरती थोडस तूप आणि दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा। इथे आता पलटी करून घेऊया। इथे बघा मस्त असा दिसतो आहे, खूप हेल्दी असा आहे, नक्की ट्राय करा। आता आपण सर्विंग डिश मध्ये याला काढून घेऊया। इथे बघा मस्त असे दिसत आहेत। ते तुम्ही बघू शकता आपला बिटाचा पराठा हा रेडी झालेला आहे, मस्त असा कलर दिसतो आहे आणि असा खूप हेल्दी असा हा पराठा आहे। नक्की ट्राय करा, लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत हा पराठा नक्की आवडेल। अशी हेल्दी ही रेसिपी आहे, माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला लाईक कमेंट करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटणारच आहोत, त्या अगोदर स्वस्त रहा, मस्त रहा आणि खुश रहा।